नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 9 ऑक्टोबर करता 12 राशींचं राशिफळ काय असणार आहे त्या संदर्भातली चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या दिवसाचे जे शुभ काळ, ज्याला आपण विजयमुहूर्तसुद्धा म्हणतो, तो आहे दुपारी 12:22 ते 12:46 आणि अशुभ काळ, ज्याला आपण राहुकाळसुद्धा म्हणतो, तो आहे दुपारी 12 ते 1:30. आजच्या दिवशी जो चंद्र मकर राशीतून कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे, हे 9:41 आणि आजच्या दिवशी चंद्र आणि शुक्राचा नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग होणार आहे. ही ग्रहस्थिती समोर ठेवून 12 राशींचं राशीफळ काय असणार आहे त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरू करू. तर सर्वात पहिली रास आहे मेषरास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. 9:41 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणार आहे आणि तुमच्या 6व्या स्थानात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहमान तुमचं असणार आहे. खास करून तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, करिअरच्या संदर्भात अतिशय उत्तम प्रकारचे तुम्हाला अनुभव येणार आहेत आणि तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन सुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारचा दिवस आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसामध्ये लाभाच्या संदर्भात, प्रत्यक्ष पैसे किंवा लाभाच्या संदर्भात सुद्धा आजचा दिवस खूपच चांगला असणार आहे. त्याचप्रमाणे तुमचे जे मित्र परिवार असेल त्यांच्याबरोबर सुद्धा भेटीगाठी होतील, काही बोलणं होईल, त्यांच्याकडून तुम्हाला मदत सहकार्यसुद्धा मिळू शकेल. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस तुमचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास. वृषभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. 9:41 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणार आहे. तुमच्या पंचम स्थानात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र नवपंचम योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे. उत्तम अशा प्रकारचा तुमचा ग्रहमान असणार आहे. ज्या योजना किंवा ज्या मोठ्या योजनांवर तुम्ही काम करत होता किंवा गेल्या 1-1.5 महिन्यापासून तुम्ही बऱ्याच प्रमाणात काही स्वतःबद्दल चेंजेस आणत होता किंवा काही बदल आणत होता, काही मोठ्या योजनेच्या संदर्भात मनामध्ये काही विचार येत होते आणि ते विचार आता प्रत्यक्ष त्याला काही चांगल्या मार्ग मिळू शकतील मिळालेले आहेत. त्यामुळे तुमचा जो मूड आहे तो खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल आणि आपण ज्याला कॉन्फिडन्स म्हणतो, आत्मविश्वास म्हणतो, तो सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचा तुमच्या दिसून येईल आणि तुमच्या कामाचा ॲप्रिसिएशनसुद्धा होईल आणि ज्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या मनात होत्या आणि त्या आता प्रत्यक्ष दिसू लागल्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स आता सांगितल्याप्रमाणे आत्मविश्वास खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आणि 9:41 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानांमध्ये भ्रमण करणार आहे. तुमच्या 4थ्या स्थानात असणारा शुक्रवार हा चंद्र नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहे. उत्तम अशा प्रकारचं तुमचं ग्रहमान असणार आहे. सकाळच्या नंतरचा जो कालावधी आहे, खास करून त्यामध्ये तुमचा जो मूड असेल, तुमची जी मनस्थिती असेल, त्याच्यामध्ये सकारात्मक असा चेंज दिसून येईल जो की तुमच्यासाठी खूपच चांगल्या प्रकारे आहे. कारण तुमच्या राशीचं जसं सांगायचं झालं तर मूड स्विंग फार लवकर होतात, परंतु आजचा दिवस पूर्णपणे वेगळा आहे. मूड तुमचा खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. 9:41 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करणार आहे. 3र्या स्थानात असणारा शुक्रवार हा चंद्र नवपंचम योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे. महत्त्वाची जी कामं आहे ती पटापट उरकून घ्या आणि तुमच्या घरचे जे मेंबर्स असतील, कुटुंबातले ज्या फॅमिली मेंबर्स असतील, त्यांच्याबरोबर तुमची जी केमिस्ट्री असते ती खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतील आणि त्याचाच अनुभव आजच्या दिवशी सुद्धा तुम्हाला दिसून येतील. घरातले कुटुंबातले जे व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर तुमचं नातेसंबंध खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारचे काही सल्ले मिळतील, मदत मिळेल आणि यातमध्येच खरं तर तुमचा आनंद दडलेला असतो आणि तो तुम्ही आजच्या दिवशी नक्की अनुभवाल. एकच गोष्ट आहे, थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भात काही लक्षणं जर का तुम्हाला दिसली त्याच्यावरती लगेच काम करा, कारण ती लक्षणं थोडीशी वाढूसुद्धा शकतील, कारण पुढचे 1-2 दिवस त्या संदर्भात काही गोष्टी घडू शकतील. काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंहराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे आणि 9:41 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करणार आहे. उत्तम अशा प्रकारचं तुमचं ग्रहमान तुम्हाला लाभणार आहे. गेल्या 3-4 दिवसामध्ये थोडंसं तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होत नव्हत्या, परंतु आजचा दिवस वेगळा आहे. तुम्हाला लाभसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असेल किंवा तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदाराबद्दल बरोबर तुमचे जे नातेसंबंध आहेत ते खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. त्यामुळे चांगल्या प्रकारची हार्मनी दिसून येईल आणि काही पैशाच्या संदर्भात सुद्धा काही सकारात्मक गोष्टी घडून येतील. महत्त्वाचं म्हणजे कागदोपत्री व्यवहार असतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. दिवस आजचा तुमच्यासाठी खूपच चांगला असा दिसून येणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आणि 9:41 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करणार आहे. तुमच्याच राशीमध्ये असणाऱ्या शुक्रवार हा चंद्र नवपंचम योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे. उत्तम अशा प्रकारचा ग्रहमान तुम्हाला लाभलेला आहे आणि पैशाच्या संदर्भात जी काही अडचण होती किंवा पैशाच्या संदर्भात ज्या काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे वाटत होत्या त्याच्यातून काही ना काहीतरी मार्ग दिसून येईल आणि प्रत्यक्ष पैसे मिळणं किंवा पैशाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी इझी होऊन जातील आणि त्यामुळे तुमचा जो मूड आहे, तुमची जी मनस्थिती आहे तीसुद्धा खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. अतिशय चांगल्या अशा प्रकारचा तुमचा आजचा दिवस आहे, याचा संपूर्णपणे लाभ घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
आणि सकाळी 9:41 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करणार आहे. तुमच्या वेळ स्थानात असणारा शुक्रवार चंद्र नवपंचमयोग म्हणजेच त्रिकोणयोग करणार आहे. गेले 2-3 दिवस थोडंसं तुम्ही आराम केलेला होता, तुम्हाला तो आराम मिळालासुद्धा होता, परंतु आजचा दिवस हा थोडासा ॲक्टिव्ह, तुमचा थोडासा ॲक्टिव्ह होईल. म्हणजे तुम्ही कार्यामध्ये तुमचं जे काम असेल त्याच्यामध्ये कार्यमग्न होऊ शकाल. खास करून करिअरच्या संदर्भात अतिशय उत्तम अशा प्रकारचा दिवस असणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल तरीसुद्धा आजचा दिवस तुम्हाला भाग्यशाली असणार आहे. जे ट्रेड तुम्ही करा त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे भाग्याचे साथ लाभू शकेल. काही योजनांवरती जर का तुम्ही काम करत असाल तर त्या संदर्भातसुद्धा काही चांगल्या गोष्टी निश्चित प्रकारे घडून येतील. जे नंतरची जी राशी आहे ती आहे वृश्चिक राश. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. सकाळी 9:41 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करणार आहे. तुमच्या लाभ स्थानात असणारा शुक्रवार हा चंद्र नवपंचमयोग म्हणजेच त्रिकोणयोग करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे गेले 2-3 दिवस थोडंसं तुम्ही कार्यमग्न होता, कामामध्ये पूर्णपणे फोकस होता, एकाग्र होता, काही गोष्टी सोडून फक्त काम आणि काम करत होता आणि मनामध्ये कशा कामाच्या संदर्भातल्या काही गोष्टी सारख्या दिसून येत होत्या. त्याच्यामुळे थोडंसं मनामध्ये थोडीशी भिरभीर किंवा गोंधळ झाला असेल, परंतु आजचा दिवस थोडासा आराम करणं पसंत करा. सकाळपासूनच तुमचा जो मूड असेल हा आराम करण्याकडे असेल. आराम म्हणजे प्रत्यक्ष झोपून राहणं वगैरे नाही, पण थोडंसं विचारांपासून अलिप्त राहणं, थोडंसं शांततापूर्वक दिवस घालवणं अशा प्रकारचं असेल आणि तो आराम, तो ती शांतता तुम्हाला आजच्या दिवशी निश्चित प्रकारे मिळू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्याबरोबर जी तुमची हार्मनी आहे ती खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. त्याच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये सुद्धा जी प्रेमाची भावना आहे ती वाढीस लागेल आणि तुमचा मूडसुद्धा खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. यानंतरची जी राशी आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे आणि सकाळी 9:41 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करणार आहे. चांगल्या प्रकारचं तुमचा ग्रहमान तुम्हाला लाभलेला आहे, कारण 10व्या स्थानात असणारा शुक्रसुद्धा या चंद्रावर नवपंचमयोग करणार. त्याच्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचा जो स्त्री वर्ग आहे त्यांच्याकडे तुम्हाला चांगल्या प्रकारे साथ मिळणार आहे किंवा त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची मदत मिळणार आहे. काही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल आणि पैशाच्या संदर्भामध्ये सुद्धा जे काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स आलेले असेल ते पूर्णपणे निघून जातील. महत्त्वाचं म्हणजे सकाळपासूनच आज थोडंसं तुम्ही ॲक्टिव्ह राहाल, कार्यमग्न राहाल, जे काही तुमच्या योजना असेल त्याच्यासाठी काम करत राहाल आणि त्याच्यामुळे दिवस आला कसा आणि गेला कुठे हे सुद्धा कळणार नाही, परंतु सकारात्मकदृष्ट्या तो मार्गी नक्की लागेल. त्याच्यामुळे तुमचा मूड हा सुद्धा चांगला दिसून येईल आणि आत्मविश्वास तुमचा नक्की दुणावेल. यानंतरची जी राशी आहे ती आहे मकर राश. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:41 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करणार आहे आणि तुमच्या भाग्यस्थानात असणारा शुक्रवार हा चंद्र नवपंचमयोग म्हणजेच त्रिकोणयोग करणार आहे. उत्तम अशा प्रकारचा दिवस तुमचा तुम्हाला ग्रहमान लाभणार आहे. सर्व प्रकारच्या ज्या आशा आकांक्षा आपण म्हणतो की ज्या आपण योजलेल्या असतात त्या तुमच्या मार्गी लागणार. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे समजा याच्यापूर्वी आले होते ते तुम्हाला जाणवतील की पूर्णपणे निघून गेलेले असेल आणि त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आजच्या दिवशी इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात, बचतीच्या संदर्भात किंवा कशा प्रकारे आणखीन आपण पैसे अर्न करू शकतो, कमावू शकतो या संदर्भातल्या काही गोष्टी किंवा योजना असेल त्याच्यावरती निश्चित तुमचा विचार मंथन होईल. पण तुमची जी रास आहे ती थोडीशी प्रॅक्टिकल आहे, व्यवहार आहे आणि ते खूप चांगलंसुद्धा असतं. त्याच्यामुळे आजच्या दिवशी थोडंसं पैशाच्या संदर्भातले विचार जास्त असेल. तुमची जे फॅमिली असेल, तुमचं जे कुटुंब असेल त्याच्यावर तुम्ही खर्च करू शकाल आणि त्यामुळे त्यांचा आणि तुमचा दोघांचाही आनंद द्विगुणित होईल. तुम्ही हाचा दिवस खूपच उत्तम प्रकारे अनुभवाल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभराशीच्या वेयसाना चंद्राचा भ्रमण आहे. सकाळी 9:41 हा चंद्र तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. उत्तम अशा प्रकारचा ग्रहमान तुम्हाला लाभणार आहे. कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस किंवा टेन्शन तुम्हाला अजिबात जाणवणार नाही. चांगल्या प्रकारचे तुम्हाला अनुभव येणार आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे गोष्ट म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासून किंवा 3-4 दिवसापासून थोडंसं स्ट्रेस किंवा तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होत नव्हत्या, घडून येत नव्हत्या, परंतु आजचा दिवस पूर्णपणे अपवाद आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. अनपेक्षित लाभ म्हणण्यापेक्षा अशा काही गोष्टी घडू शकतील की ज्यामुळे तुमचा मूड आहे तो संपूर्णपणे बदलून जाईल आणि ती खूपच चांगली आणि आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी असणार आहे. तर नक्की या गोष्टीचा फायदा घ्या, या नक्की या गोष्टीचा आनंद घ्या आणि संपूर्ण दिवस हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा जाणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभसाना चंद्राचा भ्रमण आहे. सकाळी 9:41 हा चंद्र तुमच्या वेयस्थानात भ्रमण करणार आहे. तुमच्या राशीच्या 7व्या स्थानात असणारा शुक्रवार हा चंद्र नवपंचमयोग म्हणजेच त्रिकोणयोग करणार आहे. उत्तम अशा प्रकारचं ग्रहमान तुम्हाला लाभणार आहे. कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन आजच्या दिवस अजिबात जाणवणार नाहीत. प्रत्यक्ष लाभ वगैरे तुला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्यावर जी हार्मनी असेल ती खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. किंवा जर तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असाल तरीसुद्धा त्यांच्यावरसुद्धा जे नातेसंबंध आहे ते खूपच जिवाळ्याचे दिसून येतील आणि काही कॉम्प्लिकेशन किंवा प्रॉब्लेम झालेले असेल ते पूर्णपणे निवळून जातील. त्यामुळे तुमचा जो मूड आहे तो खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 9 ऑक्टोबर करता 12 राशींचं राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा कशाप्रकारे अनुभव घेतला या संदर्भात खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा ते लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकनसुद्धा दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलकडून नवीन नवीन व्हिडिओ जे नेहमीच येत असतात त्याचं लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्याला लगेचच्या लगेच मिळून जाईल. धन्यवाद.